एवला अमृततुल्य एवल्याचा सुप्रसिद्ध चहा एकदा पिऊन तर पहा। नवयुवकांसाठी सुवर्ण संधी यशस्वी उद्योजक बनण्याची, कमीत कमी गुंतवणूक, अनुभवाची गरज नाही, ग्राउंड लेवलला काम करणारी टीम, सर्व ट्रेनिंग दिले जाईल, रॉयल्टी नाही, हमखास नफा आणि वर्षभर चालणारा व्यवसाय, आरंभ मराठी माणसांचा, एक पाऊल प्रगतीचा। अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधा। कृषी उत्पन्न बाजार समिती अंदाजुल उपबाजार नूतन कार्यालयाचे उद्घाटन व कंपाऊंडचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले। दिनांक 31 ऑक्टोबर रविवार रोजी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अंदरसुल येथे आले असता त्यांनी हे उद्घाटन व भूमिपूजन केले। यावेळी बोलताना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडनं तालुका स्तरावर मदत प्राप्त झाली असून यात येवला तालुक्यासाठी 41.43 लाख इतकी मदत मिळाली आहे, ही अशी माहिती भुजबळांनी यावेळी दिली। या प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार नरेंद्र दराडे, प्रांताधिकारी सोपन कासार, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, बाजार समितीचे सभापती वसंत पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, अरुण थोरात, अंदासुल येथील युवा नेते मकरंद सोनवणे, संचालक किसन धनगे, प्रमोद पाटील, साहेबराव आहेर, सुधाकर साळवे, ज्ञानेश्वर दराडे, शरद शिंदे, प्रेमलता अटल, सुवर्णा सोनवणे, राजेंद्र शेलार, चंद्रकांत शिंदे, वाल्मिक गोरे, सचिन कळमकर, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, दीपक लोणारी, सहायक निबंधक श्री पाटील, गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख आदी उपस्थित होते। 98 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 66 कोटी रुपये एवढी आपण नुकसान भरपाई आपल्याला द्यायची आहे। आपण ती मागणी केली, त्यातले 66% म्हणजे 2/3 पैसे आलेले आहे। 41 कोटी 44 लाख रुपये